रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महा फेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुला साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आली ऍड्रेस नायर ऍड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरज मतदार संघातील सर्व नागरिकांनी मतदार यादीतील दुरुस्ती करून घ्यावी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांचं आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे मतदार यादीतील दुरुस्ती व वगळणीचे अर्ज मागवण्यात येणार आहेत या कार्यक्रमांतर्गत अधिकारी नागरिकांची मतदान नोंदणी करून घेण्यासाठी विशेष मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे याप्रमाणे 4 नोव्हेंबर 2023 शनिवारी 5 नोव्हेंबर 2023 रविवारी आणि 25 नोव्हेंबर 2023 शनिवारी 26 नोव्हेंबर 2023 रविवारी या 4 दिवशी सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी नाव दुरुस्ती व वगळणी अर्ज भरून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलं जाणार असून दावे व हरकती सादर करण्यासाठी उक्त नमुना अर्ज PLO मार्फत सादर करण्यात येणार आहे तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा व्होटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपवर अर्ज सादर करता येईल या मोहिमेसंदर्भात नागरिकांना आणि मतदारांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय निवडणूक शाखा मिरज येथे संपर्क साधावा तसेच सदर मतदार यादी अचूक व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी मिरज विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी केलं आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज तथा सहाय्यक निवडणूक मतदार नोंदणी अधिकारी 281 मिरज विधानसभा मतदारसंघातर्फे आवाहन करते की आपल्याकडे माननीय भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीबाबत जो काही संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे 27 ऑक्टोबरला ड्राफ्ट रोल प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे सदर प्रारूप मतदार यादीवरती आपल्याला ज्या काही दावे आणि हरकती आहेत या दावे हरकती 9 डिसेंबरपर्यंत आपण घेऊन त्याच्यावरती सुनावणी अंती आपल्याला आपली मतदार यादी ही अंतिमरित्या प्रसिद्ध करायची आहे अंतिमरित्या प्रसिद्ध दिनांक 5 जानेवारी असल्यामुळं या कालावधीमध्ये आपण विविध प्रकारे मतदार नोंदणीचे कार्यक्रम आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपण आयोजित करत आहोत यामध्ये आपल्याकडे 16 महाविद्यालयं जी आहेत त्या ठिकाणी 9 मतदार ज्यांची 18 वर्ष 1/1/2024 पूर्ण होत आहेत तसेच 1/10/2024 ज्यांची 18 वर्ष पूर्ण होणार आहेत अशा आगाऊ मतदारांची देखील आपण मतदार नोंदणी करणार आहोत आपण या 16 महाविद्यालयांमध्ये दिनांक 7 आणि 8 नोव्हेंबरला आपण त्या ठिकाणी कॅम्प आयोजित करत आहोत त्या ठिकाणी आपल्या संबंधित महाविद्यालयामधील प्राचार्य तसेच तिथले NSS कोऑर्डिनेटर आणि आमच्या तालुका प्रशासनामार्फत आम्ही त्या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून विविध अव्वल कारकून किंवा वेगवेगळे विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत त्यांना सहाय्यक म्हणून आम्ही तलाठी स्टाफ जोडून दिलेला आहे आणि संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आपण सदरचे कॅम्प आयोजित करत आहोत नवीन मतदारांची नोंदणी त्या दिवशी आपण 7 आणि 8 नोव्हेंबरला आपण त्या ठिकाणी करू त्याचबरोबर आपला जो संक्षिप्त मतदार नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो दिनांक 4 आणि 5 नोव्हेंबरला आपापल्या ज्या यादी भागाशी जोडलेले जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवर संबंधित BLOंकडे आपल्याला 6 नंबरचे 7 नंबर आणि 8 नंबरच्या फॉर्म्समध्ये मतदारांची नोंदणी असेल किंवा मतदार जे मयत मतदार झालेले आहेत
त्यांच्या नावांची वगळणी असेल किंवा काही लोकांच्या नावांमध्ये दुरुस्ती करावयाची असेल, काही मतदार आपले स्थलांतरित झालेत, त्यांना त्या ठिकाणी आपली मतदार यादीमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी फॉर्म्स भरून देता येतील. त्याचबरोबर हाच कार्यक्रम आपल्याकडे दिनांक 25 आणि 26 नोव्हेंबरला देखील आपण आपल्या संपूर्ण सगळ्या मतदान केंद्रांवर आपण राबवित आहोत. मी आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना, तसेच जे स्थलांतरित आहेत किंवा जे मतदार मयत झालेत त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमामध्ये आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं मी नम्रपणे आवाहन करते. त्याचबरोबर आपण आपल्या मतदारसंघामध्ये विविध अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती यांच्या देखील नवीन मतदारांची नोंदणीसाठी आपण आयोजित कॅम्प आयोजित करत आहोत. त्याचबरोबर आपल्याकडे ज्या महिला मतदारांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळे महिला बचत गट आहेत त्यांना देखील आपण पत्र दिलेलं आहे आणि त्यांची देखील मतदार नोंदणीसाठी आपण कॅम्प आयोजित करत आहोत. मिरज तालुक्यामधील विविध कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्था ज्या आहेत त्या गृहनिर्माण संस्थांमध्ये देखील हे मतदार नोंदणीचे कॅम्प आपण आयोजित करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला कशी मतदार नोंदणी करता येईल या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करू. तरी आपण सगळे आपले जे काही लोकशाहीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या जनतेनं आपला पाठिंबा प्रशासनास द्यावा आणि आपली मतदार नोंदणी जास्तीत जास्त होईल यासाठी प्रशासनास सहकार्य करावे अशी मी विनंती करू. महानगर न्यूज साठी आदी माणी मिरज.